SRPF नागपूर पोलीस भरती 2024 म्हणजेच आत्ताच्या पेपरला विचारलेला हा प्रश्न आहे. एक शिपाई व एक चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे. चोर हा शिपायापेक्षा 150 मीटर पुढे आहे. शिपाई व चोर यांच्यातील पळण्याचा वेग अनुक्रमे 30 व 29 किलोमीटर प्रतितास आहे, तर चोराला पकडण्यासाठी शिपायाला किती वेळ लागेल? तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नेहमी घोड्यावर बसलेले काही विद्यार्थी असतात ज्यांना म्हणजे काही क्विक सेकंदामध्ये उत्तर हवे असतात आणि त्यांच्या डोक्यात मला 100% माहिती आहे की 1760 शॉर्ट ट्रिक पाहिजेत त्यांना, 1760 शॉर्ट ट्रिक पाहिजे आणि प्रत्येक ट्रिक त्यांना एकदम फास्ट पाहिजे असते. त्यांच्यासाठी पहिले मी ट्रिक सांगतो आणि ज्यांना कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे आणि लाँग टर्म लक्षात ठेवायचा आहे त्यांनी व्हिडिओ पुढे पाहू शकता. फक्त त्यांच्यासाठीच आहे हा शॉर्ट ट्रिक. तुम्ही नंतर तुम्हाला कन्सेप्ट समजल्यानंतरसुद्धा ते जर रट्टा मारण्यात एक्सपर्ट असतील तर ते 5 सेकंदात सोडवतील, तुम्हाला फक्त 10 सेकंद लागतील. एवढाच फरक तुमच्या स्पीडमध्ये पडणार आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की 100% ते फॉर्म्युले विसरतील, शॉर्ट ट्रिक विसरतील, पण तुम्ही कन्सेप्ट आयुष्यभर विसरणार नाही. तर पहिले आपण शॉर्ट ट्रिक बघूया माझ्या प्रिय घोड्यावरती बसणाऱ्या मित्रांसाठी. तर बघा काय आहे, जे अंतर दिलेलं आहे किती दोघांमधलं अंतर आहे 150 मीटर अंतर भागीला म्हणजे मी इथं फॉर्म्युला लिहितो त्यांच्यासाठी डायरेक्ट, अंतर भागीला वेगातील फरक, दोघांच्या वेगातील फरक. म्हणजे 150 मीटर अंतर आहे आणि वेगातील फरक आहे 30 मीटर आणि 29 किलोमीटर, म्हणजे 1 किलोमीटर प्रति तास. तर एवढंच त्यांना सॉल्व करायचं आहे. ह्याचं उत्तर आहे 9 मिनिट, जे मी ऑलरेडी काढलेलं आहे. ठीक आहे, त्यांच्यासाठी त्यांनी आता इथे झक मारून निघून गेले तरी मला काही फरक पडणार नाही, पण जे कन्सेप्ट वाईज शिकण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी बघा. पहिले तर चोर आणि शिपाई हा कन्सेप्ट समजून घेऊया. समजा चोर आणि शिपाई यांच्यामधील अंतर आहे 150 मीटर. ठीक आहे, चोर ह्या दिशेला धावत आहे, त्याची स्पीड किती आहे अनुक्रमे दिलेली बघा दोघांची स्पीड 30 किलोमीटर प्रति तास आणि 29 किलोमीटर प्रति तास. अशा दोघांच्या स्पीड दिलेल्या आहेत. चोराची दिलेली आहे 29 किलोमीटर प्रति तास आणि शिपायाची दिलेली आहे 30 किलोमीटर प्रति तास आणि दोघांमधील अंतर 150 मीटर आहे. म्हणजे शिपायाला एकूण अंतर किती पार करायचं आहे, तर 150 मीटर अंतर पार करायचं आहे. तर अंतर बरोबर काय असतं, वेग गुणिला वेळ. वेग गुणिला वेळ म्हणजेच काय, हे कसं लक्षात ठेवू शकतं अंतर बरोबर वेग गुणिला वेग? तर अंतर हे 3 अक्षरी आहे, तर वेग आणि वेळ हे 2 अक्षरी आहेत. 2 अक्षरी एकमेकांना गुणत आहेत आणि अंतर हा काय आहे, बरोबर आहे. तर किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की अंतर बरोबर वेग गुणिला वेग. एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला काढायचा आहे ह्याच्यामध्ये वेळ. वेळ बरोबर काय असणार आहे, त्या साईडला अंतर होतं, हा जो वेग आहे आपण तिकडे पाठवला तर हा भागाकाराचा येईल, अंतर भागीला वेग. ठीक आहे, एक सूत्र झालं. आता एवढं तर क्लिअर झालं की अंतर भागीला वेग आहे, म्हणजे अंतर तर 150 मीटर आहे पण इथे वेग आहे, इथे वेगातील फरक आहे. कन्सेप्ट समजून घेऊ पहिले की चोर ह्या साईडला धावत आहे आणि पुलीस शिपाई ह्या साईडला धावत आहे. ज्यावेळेस ते एकाच दिशेला धावत असतील तर त्याच्यामध्ये समजा हा 29 किलोमीटर गेला एका तासामध्ये, कारण की ह्याचा ताशी वेग आहे 29 किलोमीटर आणि हा 30 किलोमीटर प्रति ताशीने गेला, तर हा प्रत्येक तासाला 30 किलोमीटर जाईल, तर हा प्रत्येक तासाला 29 किलोमीटर जाईल. म्हणजेच ह्याच्यामधला फरक किती राहणार आहे, दोघांमध्ये अंतर राहील 1 किलोमीटर. 1 किलोमीटर एवढं अंतर राहील कितीच्या वेगाने, ज्यावेळेस ते एकमेकांच्या दिशेनं धावत असतील, ह्याच्याच उलट त्या विरुद्ध दिशेला धावत असतील, म्हणजे या आणि या साईडला धावत असतील, तर हा 29 किलोमीटर जाईल इथून आणि हा इथून 30 किलोमीटर जाईल. म्हणजे त्यांची काय होईल, बेरीज होणार आहे. ज्यावेळेस ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला धावतील, असे किंवा असे, बघा असे किंवा असे, त्यावेळेस काय होणार आहे, त्यांच्या वेगाची बेरीज होईल. पण जर ते एकाच दिशेला धावत असतील असा किंवा असा, ठीक आहे, त्यावेळेस काय होणार आहे, त्यांच्या वेगातील फरक येणार आहे. तर इथे वेग म्हणजे इफेक्टिव्ह वेग म्हणू शकता तुम्ही, ते एकाच दिशेला धावत आहेत म्हणून इफेक्टिव्ह वेग. जे इफेक्टिव्ह वेग आहे ह्याच्यामधला हा आहे 1 किलोमीटर प्रति ताशी. ठीक आहे, तर 150 मीटर भागीला 1 किलोमीटर. आता इथे प्रॉब्लेम होतो भरपूर विद्यार्थ्यांना काय, तर 150 मीटर आहे आणि खाली आहे मीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास. तर आता भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट येतो, किलोमीटर प्रति ताशीला मीटर प्रति सेकंद करताना आणि मीटर प्रति सेकंदला किलोमीटर प्रति ताशी करताना
हा फरक भरपूर विद्यार्थ्यांना कळत नाही आणि त्यांच्याखाली आकडा राहतो 5/18 आणि 18/5 ह्या दोघांमध्ये कोणतं कधी घ्यायचं हे कळत नाही. बघा आता किलोमीटर प्रति ताशी हा मोठा आकडा आहे. बघायला गेलं तर इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे सिंगल सिंगल आलेलं आहे. किंवा तुम्ही असंही लिहिलं किलोमीटर, तरी हा खूप मोठा शब्द होतो. मोठ्यातून लहान जाताना वरती लहान संख्या ठेवायची, म्हणजे 5/18 गुणाकार करायचा. म्हणजे किलोमीटर प्रति ताशीला मीटर प्रति सेकंद करताना 5/18 गुणाकार करायचा. तर मीटर प्रति सेकंद हे लहान आहे, लहानातून मोठ्याकडे जाताना मोठा वरती घ्यायचा, म्हणजे 18/5 गुणाकार करायचा. आता आपल्याला किलोमीटर प्रति ताशीला, कारण की इथे मीटर आहे, आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मीटर प्रति सेकंद म्हणजे लहानमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर 150/1. आता मोठ्यातून लहान जाताना लहान आकडा वरती ठेवायचा भागीला मोठा आकडा, बरोबर किती येणार आहे 150. हा इथे 18 भागाकारात आहे, वरती पाठवला हा गुणाकारात जाईल, गुणिला 18/5, 5 × 5 = 5, 5 × 15 30 × 18, 18 × 54 म्हणजे 540 हा मीटर प्रति सेकंद होता, वरती मीटर होता, मीटर मीटर कॅन्सल झाला, तर हे 540 काय आलेले आहे, सेकंद आलेले आहे. 540 काय आलेले आहे, तुमचे सेकंद आलेले आहे. आता ह्याला सगळे उत्तरं जर बघितले तुम्ही तर हे मिनटामध्ये आहे, भागीला आपण मिनटात करण्यासाठी कशाने भागूया, 60 भागूया, कारण की 60 सेकंद बरोबर काय असतो, 1 मिनिट असतो. ठीक आहे, तर भागीला 60 केलं तर इथे किती येणार आहे, 9 × 54, 9 मिनिट. एवढं तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. जर तुमचा काही डाऊट असतील तर हा क्यू आर कोड आहे बघा टेलिग्राम ग्रुपवरती, डायरेक्ट ह्या टेलिग्राम ग्रुपवरती जाल. आणि ज्यांना आमचे चॅप्टरवाईज व्हिडिओ शिकायचे आहेत, इथं सिंगल सिंगल गणित फ्रीमध्ये अवेलेबल आहेत, पण जर तुम्हाला एखादा चॅप्टर एकदम डिटेलमध्ये शिकायचा असेल तर आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे, फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज. हे मात्र फक्त 59 रुपयामध्ये, जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त 59 रुपये एवढी नाममात्र फीस ठेवलेली आहे आपण. आणि त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा, त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज अवेलेबल आहे ते नक्की तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद.